खडकवासला धरण हे पुणेकरांसाठी फारच महत्त्वाचं आहे, ते का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कोण म्हणतं पुण्याला चौपाटी नाही? पुण्यापासून अगदी 8 ते 10 किलोमीटरवरती असलेल्या खडकवासला धरणाच्या चौपाटीवर तुम्ही कधी आला आहात का? अनेक वर्ष पुण्यात राहून आणि अगदी जलमल्यापासून पुणे जिल्ह्यात राहून मी तर कधीच आलेले नव्हते। हां, सिंहगडाला जाता जाता आम्ही पाहिली होती, पण आज इथे आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत। खाण्यासाठी इथे असे वेगवेगळे स्टॉल्स आहेत, पण आमच्या सगळ्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही घरूनच भेळ बनवून आणलेलो आहे। अशा पद्धतीने मी ओलं मिक्सचर एका डब्यात आणलेलं आहे आणि भेळ बॅगमध्ये आणली प्लास्टिकमध्ये, आणि ही एकत्र करून मी इथे सगळ्यांना देणार आहे। तर ही आयडिया खूप छान आहे, जर तुम्हाला बाहेर जायचं आहे कुठे आणि बाहेरचं खायचं नाही, अशा पद्धतीने तुम्ही ओलं मिक्सचर आणि कोरडं सेपरेट घेऊन जाऊ शकता आणि बाहेर जाऊन खाऊ शकता। चौपाटीच्या अगदी समोर तुम्ही खात खात व्ह्यू एन्जॉय करू शकता आणि छान असं वारंही येतं। आम्ही इथे संध्याकाळच्या वेळी आलेलो आहोत, त्याच्यामुळं सनसेट बघायला मिळणार आहे। तर ऊन थोडं डोळ्यावर येत आहे, गॉगल असेल तर उत्तमच। धरणाच्या इथे प्रत्येक ठिकाणी खाली उतरायला पायऱ्या नाही आहेत, हे असं डायरेक्टली चालत खाली उतरायचं, त्यामुळे थोडंसं धोकादायक आहे। धरणाच्या इथे खाली उतरणेच धोकादायक आहे, तर हे उतरू नये, असं लांबूनच एन्जॉय करणे सुरक्षित असतं। खरं तर एक फोटो काढायचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण उर्वीने अजिबातच कोऑपरेट केलेलं नाही आहे। हा इथला फोटो तुम्ही बघितला असेलच, इथे उभं राहिल्यानंतर खूप शांत आणि थंड वाटतं। संध्याकाळच्या वेळी इथे थोडी लगबग असते, पण तुम्ही जर सकाळी आलात तर तुम्हाला खूप जास्त शांतता मिळेल। खडकवासला हे धरण पुणेकरांसाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण अख्ख्या पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला हे धरण भरलं म्हणजे पुणेकरांची चिंता मिटली असं असतं। तर जवळपास 28 ते 29 हजार मिलियन लिटर्स म्हणजे 1 TMC पाणी असतं, असं 1.9 TMC पाणी खडकवासला धरणात बसतं आणि हे अख्ख्या पुण्याला पाण्याचा पुरवठा करतं। तर इथे अशी वेगळी पार्किंगची व्यवस्था नाही आहे, तर रोडच्या कडेलाच तुम्हाला तुमची बाईक किंवा कार पार्क करावी लागते। खडकवासला हे धरण पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण मागच्या 144 वर्षांपासून पुणेकरांना पाण्याचा पुरवठा खडकवासला या धरणातून होतोय। पूर्वी ब्रिटिशांनी ते सत्तेत असताना 144 वर्षापूर्वी खडकवासला हे धरण बांधले होते आणि आजही ते संपूर्ण पुण्याला पाण्याचा पुरवठा करत आहे। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।